नमस्कार, मी प्रयोश पंचवे आपल्या सरचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. आता वाजत आलेले आहे 10:00 आणि आपण चाललो आहे कॉलेजमध्ये. आणि आज म्हणजे लॉकडाऊन नंतर कॉलेजचा फर्स्ट डे आहे. म्हणजे लॉकडाऊन नंतर तर नाही म्हणता येणार, पण आजपासून कॉलेज चालू झालं आहे पॉलिटेक्निकचे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जसं की तुम्ही पाहू शकता आता आपण कॉलेजमध्ये हो तिकडे जातो मी. आणि हे आपली कॉलेजमधली ETCC सेकंड मंडळी आहे. मी सेकंड शिफ्ट मध्ये प्रॅक्टिकल सबमिट करायचे आहे. आज तिच्यास तुम्ही याला ओळखत ते तुम्ही नाही पाहिलं तरी मारणार ते चप्पल. तर जसं की तुम्ही पाहू शकता ही आमच्या कॉलेजची वर्कशॉप आहे. आणखी याच्यावर पण नवीन बघून गेलं होतं. आणि विद्यार्थ्यांना साफ करायला आणि याच गोष्टीवर तुमची काही विशेष टिप्पणी. हे कामं सरांनी करायला पाहिजे पण आम्हाला करायला लावत आहे. याच्यावर आम्ही होम मिनिस्टर पर्यंत जाऊ. काही विशेष टिप्पणी काय नाही, खूप खराब आहे. मग साफ करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू इच्छितो? आणि काही तुम्ही काहीच उपाययोजना नाही करणार? कंप्लेंट लेटर पण नाही लिहिणार? मजदूर का काम हमारे लाडले फूल की कली जैसे बच्चों को दिया जाए. म्हणून मला डायरेक्टरला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्याकडे 5-10 चपरासी अजून वाढवा. चपरासांची कमी झाल्यामुळे तुमचे जे सर लोक आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना हे असे कामं सांगत आहे. हा चेहरा पाहून ठेवा. हा चेहरा गौर से देखीस, चेहरे गौर से देखीस वैसी दरिंदे को. हा कार्यशाला का पूरा पोचने वाला आहे. और फील्ड में बहुत आगे जाएगा. ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ. ਭਾਈ 6 ਰੁਪਏ ਕੀ ਬੁੱਕ ਕੇ ਲਈ ਪੈਸੇ ਮੰਗ ਰਹੇ? ਪਾਕੜੀ ਵੀ ਖਾਲੀ ਹੈ ਬੋਲੋ ਹਮਾਰਾ. ਦੇਖੋ ਪਾਕੜੀ ਪੋਲੀਟੈਕਨਿਕ ਚ ਵਿਦਿਆਰਥੀ ਦਾ ਪਾਕਟ ਖਾਲੀ ਕਰਨ ਟਾਕ. ਤੁਹਾਡੇ ਪੈਸੇ ਨਹੀਂ ਘਤਲੇ. तर आता आम्ही बाल मजदुरी करून आलो वर्कशॉप मधून. कसं वाटलं तुम्हाला वर्कशॉप? म्हणजे आपल्या शाळेतलं वर्कशॉप म्हणजे ते इंग्रजाच्या काळातलं वर्कशॉप आहे. ते साफसफाई पण आपल्याला करावं लागेल. आत्मनिर्भर पाहू शकता ते छोट्या छोट्या मुलांकडून बालकामगार करवण्यात घेण्यात येत आहे. पगार पण मिळणार आहे मला. आमचा जॉब सुरू आहे तर आम्हाला पगार मिळणार. अच्छा, केव्हा मिळेल? 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर.
आता आपण छत्रपती चौकातल्या मेट्रो स्टेशनवर आहोत आणि आपण कस्तुरचंद पार्कच्या स्टेशनवरून निघालो होतो आणि आता आपण छत्रपती चौकाच्या स्टेशनवर आहोत आणि इथे आपण आपल्या ब्लॉगला समाप्त करूया आणि मी येतो जरा असं एका नव्या ब्लॉगमध्ये आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असेच नवे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग.